ती कशी असेल याविषयी भक्तांमध्ये उत्सुकता असते आणि लालबागच्या राजाची पहिली झलक अवघ्या 3 मिनिटांमध्ये आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेणार आहोत. यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं 7 ते 17 सप्टेंबर या काळामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. तर यंदा राजमहालामध्ये विराजमान असलेला लालबागचा राजा भक्तांच्या डोळ्यांचं पारणं फेडणार आहे. आणि ही मूर्ती नेमकी कशी आहे, चेहरा नेमका कसा आहे याविषयी उत्सुकता आहे गणेश भक्तांना आणि त्यांची उत्सुकता अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान अवघ्या थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन होणार आहे. गणेश भक्तांसाठी काही वेळापुरतं प्रथम दर्शन या ठिकाणी खुलं केलं जाईल. त्यासाठी राहिलेत फक्त 2 मिनिटं 20 सेकंद. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे हे फोनलाईन वरून आपल्या सोबत सोडले गेले आहेत. चेतन, काय सांगाल, लालबागच्या राजाची एक झलक बघण्यासाठी गणेश भक्त आतुर असतात आणि ती आतुरता आता संपण्याची शक्यता आहे. लालबागच्या राजाची पहिली झलक अगदी काही मिनिटांमध्ये काही सेकंदांमध्ये आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकणार आहात. काय अपडेट्स? जर आपण पाहिलं तर राज महा प्रतिकृती आहे या भागात झालेली आहे. जर लालबाग वरतून आपण मुख्य स्थळ जाताना पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे गजराज आहे ते स्वागतासाठी आपल्याला मोठी प्रतिकृती ही बाहेर पाहायला मिळते. अंक लालबाग ज्या ठिकाणी विराजमान होतो त्या मार्केटमध्ये नेमकी त्याची सदावर कशी असणार आहे ती प्रतीक्षा करण्यात आहे. यावेळी लालबागचा राजा मध्ये दर्शन देणार भक्तांना याची ही प्रतीक्षा आहे. आणि या उत्सुकतेपोटी चेतन, आपला आवाज व्यवस्थितपणे येत नाहीये, याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून जाणून घेऊयातच. मात्र ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन या ठिकाणी होणार आहे. मुख्य दर्शन सोहळा अवघ्या 1 मिनिटामध्ये या ठिकाणी होणार आहे. आणि राहिलेत फक्त 57 सेकंद 56 सेकंद, अगदी काही सेकंदांमध्ये काही क्षणांमध्ये लालबागच्या राजाची पहिली झलक आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यंदाचं लालबागच्या राजाचं हे 91 वर्ष आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी फक्त आपल्या मुंबईमधून नाही तर महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण देशभरातून गणेश भक्त हे इथं येत असतात, दर्शन घेण्यासाठी येत असतात, आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. आणि अवघ्या काही क्षणांमध्ये काही सेकंदांमध्ये लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन आपल्याला लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर होणार आहे. फक्त 27 सेकंद बाकी आहे. 27 सेकंदांमध्ये लालबागच्या राजाची ही जी मूर्ती आहे, मुख नेमकं कसं आहे त्याचं दर्शन आपल्याला होणार आहे. दरम्यान राहिलेत फक्त 18 सेकंद 18 सेकंदांमध्ये या ठिकाणी आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन होणार आहे. तर आतुरता आहे लालबागच्या राजाच्या पहिल्या झलक पाहण्याची, पहिली झलक पाहण्याची, पहिलं दर्शन घेण्याची. आणि ही आतुरता अगदी काही वेळातच इथं संपन्न होणार असं दिसतंय. फक्त 2 सेकंद 1 सेकंद आणि हा अशा प्रकारे लालबागच्या राजाच्या पहिलं दर्शन आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघणार आहोत. आता थोड्याच वेळात हा पडदा हटेल आणि लालबागच्या राजाची पहिली झलक आपल्याला लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर दिसणार आहे. लालबागच्या राजा 2024 असं हे लालबागच्या राजा मंडळाचं 91 वर्ष आहे. आणि यावर्षी लालबागच्या राजाची पहिली झलक नेमकी कशी असेल याविषयी उत्सुकता असतानाच या प्रेक्षकांच्या मनामध्ये, गणेश भक्तांच्या मनामध्ये ही पहिली झलक एक्सक्लुझिव्ह आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. लालबागच्या राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या, देशभरामध्ये जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाची ही पहिली झलक आपण बघू शकतोय. लालबागच्या राजाचं यंदाचं हे गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 91 वर्ष आहे. तर यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं 7 ते 17 सप्टेंबर या काळामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. आणि यंदा राजमहालामध्ये बाप्पा विराजमान झाला आहे, लालबागचा राजा विराजमान झालाय. आणि त्याची ही पहिली झलक आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो.